रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू। नजारे निराळे, सितारे तराने, अदाए तुफानी, दिल हुए बेकाबू। अनोखे दीवाने, अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू, नावाची जादू। यांच्या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू। नमस्कार, मी विक्रम गोखले। सह्याद्री वाहिनीच्या दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणेच सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आजचा काळ सुदैवाने असा आहे की माणसाच्या आयुष्यात जेवढी क्षेत्र आहेत कार्यांची, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने उभी आहे। मी असं म्हणेन की कदाचित पुरुषापेक्षा काकणभर सरस अशा तऱ्हेने ती कार्य करते आहे, असा आजचा हा काळ आहे। अशीच माझी एक मैत्रीण, जी माझी थोरली बहीण आहे असं मी समजतो, अशा एका स्त्रीला मी आज तुमच्या भेटीला बोलवलेलं आहे। खूप इंटरेस्टिंग अशी ही पर्सनॅलिटी आहे, पण ही माझी बहीण, थोरली बहीण, इथे आपल्या भेटीला येण्यापूर्वी तिच्याबद्दलची एक छोटीशी चित्रफीत आपण पाहणार आहोत, पहा। लता नार्वेकर पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या नाट्य निर्मिती क्षेत्रात गेली 29 वर्ष यशस्वीपणे नाट्य निर्मिती करणाऱ्या श्री चिंतामणी संस्थेच्या सर्वे सर्वा म्हणजेच आदरणीय लता नार्वेकर। एक शिक्षिका जेव्हा नाट्य निर्मितीकडे वळते तेव्हा तिची शिस्तही त्या क्षेत्रात येत असते, त्यामुळेच शिक्षिका ते नाट्य निर्माती हा प्रवास किती रोमांचकारी असेल याची कल्पनाच करवत नाही। आपल्या निर्मितीमधून त्यांनी अनेक नवोदित कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांना संधी दिली। तू फक्त हो म्हण, चार चौघी, मी मकरंद राजाध्यक्ष, मन उधाण वाऱ्याचे, आधी बसू मग बोलू, शेवग्याच्या शेंगा अशा 50 अधिक यशस्वी नाटकांची निर्माती म्हणजेच लता नार्वेकर। स्पष्ट वक्तेपणा, शिस्तप्रियता आणि वयाच्या 75 कायम असलेली ऊर्जा आणि निष्ठा यामुळेच मराठी नाट्यसृष्टीत त्यांना मानाचं स्थान आहे। आज प्रत्यक्ष त्यांच्या भेटीतूनच आपण जाणून घेऊया त्यांची दुसरी बाजू। मित्रांनो, स्वागत करूया आमच्या लताताईंचं, लता नार्वेकर यांचं। लताताई, हा कार्यक्रम कसा आहे हे आता तुला सांगत बसत नाही, मी तुला प्रश्न विचारत राहणार आणि तू तुझ्या दृष्टीने उत्तर जी काही योग्य आहेत ती देत राहायचीस। माझ्या दृष्टीने नाही, माझ्या कुवतीप्रमाणे। कुवतीप्रमाणे आणि तुला जे वाटतं ते तू बोल, जे तू नेहमी बोलत आलेलेस आयुष्यभर ते तू करायचंस। प्लीज बस, थँक्यू व्हेरी मच। आपण बस, मी बसतो। आपण, तुझा हा एकूण जो प्रवास आहे हा ज्या करता तू प्रसिद्ध आहे, सुप्रसिद्ध आहेस, नुसती प्रसिद्ध नाही, तेव्हा तुझ्या जन्मापासून लता ते आपण सुरुवात करूया। तुझा जन्म कुठे, केव्हा आणि तुझं शिक्षण, शालेय शिक्षण, त्या पुढचं शिक्षण केलं असलंस तर तू शिक्षिका कशी झालीस, आई वडिलांचे संस्कार वगैरे वगैरे याबद्दल तू छानदार बोलायचं। तर तुझा जन्म, बालपण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल आम्हाला सांग। माझा जन्म 28 जुलै 1940। मी साल एवढ्याच करता सांगितलं कारण मी काही अभिनेत्री नाही, त्यामुळे वय लपवण्याचा माझा प्रश्नच विक्रमजी येत नाही। दुसरा मुद्दा असा, मी जन्माला आले तेव्हा परिस्थिती काही वाईट नव्हती, बरी होती, वडील होते, आई होती, सगळी मंडळी होती। आणि मी 5वीत गेले त्यावेळेला माझे वडील वारले,
आणि भावंड तीन मागच्या बहिणी. भाऊ मोठा होता पण भाऊ साधा बिचारा. आणि प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरीला त्यावेळीचं प्रिंटिंग प्रेसचं वेळ खूप होतं. तर तिथे तो कंपोजिटर होता. वडील गेल्यानंतर उदरनिर्वाह काय करणार, त्यावेळेला विधवा बायका बाहेर पडत नसत. आता कसं होत आहे, आता पण सुधारलो आहोत, काळ बदलला आहे, काळाच्या रिक्वायरमेंट बदलल्या आहेत, पण त्यावेळी तसं नसल्यामुळे माझ्या आईला पडदा लावून पडद्याच्या आतमध्ये बसावं लागत होतं. आम्हाला जर फ्रॉक घ्यायचे झाले तरी आई शेजारच्या बाईंना सांगायची, मुलींना गणपती आलेत किंवा दिवाळी आलेत चिटाचा कपडा आणा आणि चिटाचे फ्रॉक आम्हाला आई शिवून द्यायची, म्हणजे शिवायला टाकायची शिंप्याकडे. असंच चाललं होतं. माझ्या खाली एक नाटेकर नावाच्या बाई राहत होत्या, त्यांची खानावळ होती, पण त्यांच्याकडे शाईच्या पुड्या केल्या जात होत्या. तेव्हा फाउंटन पेन किंवा फाउंटन पेनचा काळ होता, पण बॉल पॉईंट पेन नव्हतं. आणि शाईच्या पुड्या त्या करत होत्या, ते मी जाऊन बघायची. दुपारी खेळायला चौकात जायची. तेव्हा मला क्रिकेटची पण खूप आवड आहे. तुझा जन्म कुठला? मुंबईतला पागनीस हॉस्पिटलमधला माझा जन्म आहे. बरोबर. आणि मुंबईतला जन्म असल्यामुळे मुंबईवरही प्रेम, कोकणातली असल्यामुळे कोकणावर प्रेम, दोन गोष्टीवर माझं खूपच प्रेम आहे. मला विचारलं तुम्ही काश्मीर आवडतं का कोकण, तर मी सांगेन कोकण मूर्ख म्हणाला तरी चालेल, पण मला माझं कोकण खूप आवडतं. असं शाहीच्या पुढ्या, शाहीच्या पुढ्या मी चिकटवत होते, त्या बाई चिकटवत होत्या. त्यांना विचारलं काय मिळतं, 1,000 रुपया. माझी आईनी पोलपाटल्यातनं घेऊन बाहेर पडलेलं मला आवडलं नसतं. मग मी त्यांना म्हटलं मला घेऊन जाल का, वसईकर म्हणून होते, खत्री निवासमध्ये समोर राहत होते, दाजी भाटवडेकरांच्या बाजूला. त्यांच्याकडे गेले, ते म्हणाले तू काय करणार, म्हटलं प्रयत्न करा, आम्हाला 500 देऊन बघा, म्हणजे निदान 8 आणे मिळतील. त्यांनी त्याप्रमाणे मला 1,000 पुड्या करायला दिल्या. आम्ही तिघी बहिणी आणि माझा भाऊ असे 1,000 पुड्या रोज करत होतो. 1 रुपया मिळायचा त्या काळात, म्हणजे माझा जन्म 40 सालातला, वडील 45-46, मला वाटतं 47-48 दरम्यान गेले. त्यावेळेला 5-7वीमध्ये पहिलीला ॲडमिशन मिळायची. बरोबर. असं झालं आणि मी शाईच्या पुड्या करायला लागले. रोज 2-2,000 आम्ही पुड्या जिकटवत होतो, महिन्याला 60 रुपये मिळत होते, पण आम्ही आनंदात होतो त्यावेळेच्या. कारण ते कसं होतं माहिती आहे का, एक जीवनावर त्या जगण्यावर आमचं प्रेम होतं. परिस्थितीला कुठेही घाबरायचं नाही, तोंड द्यायचं, सगळे मिळून मिसळून ते काम करत होतो. आणि रामोन शाळेमध्ये मी जात होते, मला आईने काढलं आणि म्युन्सिपॅलिटी घातलं, फी कशी देणार. आणि त्यावेळेला वर्नॅक्युलर फायनलला फार महत्त्व होतं, ते वर्नॅक्युलर फायनल झाली पाहिजे आपली लेक, म्हणून मला तिकडे घातलं. तिथे मी छान मार्काने पास झाले आणि पुन्हा 8वीत रामोनमध्ये आले. 8वीला रामोनमध्ये आले तेव्हा आपल्या समाजवादी पक्षाच्या वडके म्हणून बाई होत्या, राष्ट्र सेवा दलाच्या म्हणून तस वडके होत्या, मिसेस प्रमिला दंडवते होत्या. त्या वडके माझ्या आईच्या चांगल्या मैत्रीण होत्या. त्यांनी सांगितलं रामोनमध्ये घाला, मुलीला पुस्तकं वगैरे सगळं देते. माझ्या वेळेला EBC वगैरे काही नव्हतं, इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास नव्हता. मग त्यांनी पुस्तक कॅटलॉग वगैरे वगैरे वर्षातून द्यायच्या आणि माझं शिक्षण सुरू झालं. जयश्री गडकर माझी क्लासमेट, सीमा दुसऱ्या डिव्हिजनमध्ये होती, नलिनी सराफ. आणि असं सुरू झालं होतं. चंदावरकर गल चंदावरकर त्यांच्या मिसेज, म्हणजे प्रति बालगंधर्व म्हणायला हरकत नाही, नऊवारी नेसायच्या त्या. आणि मला एकदा शिक्षा झाली जयश्री गडकरचं, मी शूटिंगला 3 दिवस दांडी मारली म्हणून मला वर्गाच्या बाहेर ठेवलं आणि चिठी आणायला सांगितली. आता मी चिठी कशी आणणार, आईला माहीत नव्हतं मी शूटिंगला गेले, ते इतकी लबाडी केली. तर गलचंदावरकर म्हणे काय ही मुलगी बाहेर उभी आहे, प्रिन्सिपॉल. तर म्हणाले असं असं झालं. तर म्हणाले पालकांना बोलवा. तर मी सईंना नाही बोलवणार, मला वरती बोलवलं की घरी कोण कोण आहेत, आई आहे, वडील नाही, आई काय करते, घरीच असते. त्या हाऊस वाईफ वगैरे असलं काही माहीत नव्हतं, ते प्रकरण त्यावेळेस नव्हतं, बायका घरीच असायच्या. मला म्हणाले तू का नाही चिठी आणलीस, जयश्री गडकरनी आणली नाही, जयश्री गडकरला चिठी आणायला सांगाल तेव्हा मी माझी चिठी आणेन, तोपर्यंत मी आणणार नाही. त्यांना हे वाक्य भावलं असेल, लागलं असेल, काही असेल, त्यांनी पिऊनला माझ्या घरी पाठवलं. आई घाबरली आणि मला बोलवायला पाठवलं आईला. आई आली, आईने सांगितलं काय झालं, तर असं असं झालं, मुलगी हुशार आहे, या मुलीवर लक्ष ठेवा, ही काहीतरी पुढे होणार आहे. ज्या पद्धतीने मला तिने उत्तर दिलं आहे
की तिने जर आणलंय तर मी चिठी आणेन, जर तिला तुम्ही वर्गात बसवणार कारण ती काम करते म्हणून आणि मी बघते म्हणून, तर ही चुकीचं आहे. वर्गात बसवलं आणि मग शाळा माझं कौतुक करत होती. आणि आमच्या शाळेत आमोणकर सर होते, जे किशोरी आमोणकरांचे मिस्टर, त्यामुळे आणि गल चंदावरकर म्हणजे आमचे संगीतातले वगैरे संगीताचे कार्यक्रम कानसेन होते. ज्योत्स्नाबाईंची मुलगी वंदना ती देखील आमच्याबरोबर होती. असे गाण्याचे सगळे कार्यक्रम आणि जय श्री गडकर नलिनी सराफ सारखी मैत्रीण, त्यामुळे नकळत ना कलेचे संस्कार माझ्यावर झाले. अच्छा अच्छा. आई माझी देवळात जायची, लुगडं फाटकं मागे बसायची, गाठी मारून ती परिस्थिती मी बघितली आहे विक्रमजी. आणि मला आई कीर्तनाला न्यायची. बरं कीर्तन कोणाचं? शिरवळकर बुवा, कराडकर बुवा, नंतर मला आता दोन तीन नावं जे राजकारणावर बोलायचे आहेत अशा सगळ्यांची मी कीर्तनं ऐकली, त्यामुळे माझ्या भाषेवर परिणाम झाला. मी देवाकरता देवळात गेलेली नाही, कीर्तनं ऐकण्याकरता गेले. आणि ही कीर्तनं आफळे बुवा, ही कीर्तनं ऐकून जे माझ्यावर संस्कार झाले, गाण्याचे संस्कार झाले, गाण्याची मला खूप आवड आहे. ते किशोरीबाईंमुळे, आमच्या ज्योत्स्नाबाईंमुळे. शाळेत कार्यक्रम व्हायचे, आम्ही त्यांच्या घरी जात होतो लहानपणी. ते आमच्या ऑपेरा हाऊसला दोन देवळाकडे राहत होते आमोणकर. असं सगळं वातावरण मला मिळालं, ते माझ्या मला वाटतं पत्रिकेतला शुक्र चांगला असेल म्हणून मिळालं. जर मिळालं नसतं तर मी घडले नसते. आणि आज जी तुम्हाला लता नार्वेकर दिसते, ते बीज त्यावेळेला असं पेरलं गेलं होतं. शाळेतलं शिक्षण कुठपर्यंत झालं? रामोनमध्ये मी मॅट्रिक झाले. अच्छा. त्यानंतर मी ट्युशन करत होते. म्हणजे तू शिकवत होतीस का घेत होत? नाही, ट्युशन, कारण का परिस्थितीच नाही. आणि दहावी पासून मी ट्युशन सुरू केली. माझ्या वेळेला 11वी SSC होती. हो, बरोबर. आणि तिथे मी दोन ट्युशन करत होते. एक ट्युशन मध्ये मला 12 रुपये मिळत होते आणि एक दुसरी ट्युशन गेली की 15 रुपये. हे कोणाला म्हणजे कुठल्या इयत्तेला शिकवायची? मी 8वी 9वी, कारण मी 10वीला मी कसं पण माझं गणित खूप छान होतं. अच्छा. आणि कोणाला? विद्यार्थी, स्टुडंट, म्हणजे शाळेतले, शाळेच्या बाहेरचे, बाहेरची ट्युशन, खाजगी ट्युशन. आणि ते मला पैसे मिळायचे. मी 11वीच्या पेपरला पण लेट गेले 10 मिनिटं, कारण त्या सुकटण करून विद्यार्थ्याची परीक्षा, आधी माझी परीक्षा का, जो मला पैसे देतो त्याची परीक्षा, पुन्हा तिथे कर्तव्य आढळलं, कळलं का? धर्मसंकट होतं. मी त्याची ट्युशन पूर्ण केली आणि पेपरला गेले. पेपरला गेल्यावर सुपरवायझरनी सांगितलं बाहेर थांबायचं, आणि तो मेन ज्याला काय म्हणूया तिथला इन्चार्ज, त्यांना बोलावलं. त्यांनी मला विचारलं काय झालं, म्हटलं मला आधी पाणी हवं आहे. मला काय इनडायरेक्टली दाखवायचं होतं की सुपरवायझरचं एवढं काम आहे, मुलगी दमून आली आहे तर तिला पाणी तरी द्यायला पाहिजे. कुठून आली, काय आली, काही विचारलं नाही, पण त्याची मला गरज नव्हती. पाणी प्याल्यानंतर सांगितलं मी ट्युशन करते, त्या मुलाची परीक्षा होती म्हणून मला वेळ झाला. तर तुम्ही आधी 10 मिनिटं पेपर घेतलात माझा तरी चालेल, माझी पूर्ण तयारी आहे. आणि मला पेपर त्यांनी दिला, कळलं का? म्हणजे तेव्हापासून मी संघर्ष विक्रमजी करत आले. त्या 75व्या वर्षी देखील मी संघर्षच करते. संघर्षानी माझी पाठ सोडलेली नाही. 5वीला पूजणं म्हणतात ना, 7वीने लिहूनच ठेवलंय माझ्या कपाळी संघर्ष. तू काय शिकवाय? गणित शिकवायचीस? मी गणित शिकवत होते आणि मराठी भाषा, मराठी, कारण सगळे गणिताचे पिरियड मला देतील कसे. आणि ट्रेनिंगला जे मला पाठवलं, ज्या विद्यार्थ्याला मी शिकवत होते, मी मुळगावकरांच्या मुलीला शिकवत होते. एकदा मला मुळगावकरांनी विचारलं की राणीला एवढे मार्क मिळाले, माझ्या मुलीला का नाही? तर मी म्हटलं पाऊस सगळ्या जमिनीवर पडतो, नापिकवर पीक येत नाही, त्याला मी काय करू? मी ट्युशन सोडली. परिस्थिती भिकार तरी मी ट्युशन सोडली आणि घरी आले. मुळगावकरांचे रघुवीर मुळगावकर, मुळगावकर माझ्या घरी आले आणि मुळगावकरांनी मला सांगितलं मी माफी मागतो, तुम्ही ट्युशनला या. आणि ते मलबारीला त्यांची फॅमिली राहायला गेली. ते मला गाडीतून मलबारीला घेऊन जायचे. म्हणजे हा स्वभाव आत्ता आलेला नाही आहे, हा परिस्थितीतून तो जो निर्माण झाला त्याचा मला पुढे फार चांगला उपयोग झाला. की आपण कुठेही स्वार्था करता कॉम्प्रोमाइज करायचं नाही. बरोबर. तत्व शेवटपर्यंत धरून बसले. पण मग यामुळेच तू पुढे शिक्षिकेचा पेशा पत्करलास की नोकरीची गरज होती म्हणून BA BEd वगैरे करत राहिलीस, काय केलंस? नाही, काय झालं, मी सचिवालयात गेले, अर्ज दिला, मला बोलावणं आलं. माझं टाइमिंग स्पीड मला वाटतं 42 त्यावेळेला पडलं. आणि जे क्लास 1 ऑफिसर होते ते
त्यांचे डिस्टंट रिलेटिव्ह होते, ते आता वारलेत म्हणून मी नाव घेते, कमलाकर नेवगी. आणि त्यांना कळलं की या मुलीने असं असं केलं आणि नार्वेकरांची मुलगी आहे. त्यांनी सांगितलं तिला हे पाठवायचं नाही, कळलं का, म्हणजे तिला बोलवायचं नाही नोकरीला. आणि माझा अर्ज म्हणजे माझं लेटर तिथे फाडून टाकण्यात आलं. हे त्यांचे बंधू गजानन नेवगी, आज मी नाव जाहीर करते, त्यांनी सांगितलं. मग म्हटलं ठीक आहे, आपण पुन्हा पायरी चढायची नाही आणि नोकरीची भीक मागायची नाही. मी जिथे ट्युशन करत होते ते आर पी धुरी बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांनी माझे ट्रेनिंगचे पैसे भरले आणि मी ट्रेनिंग स्कूलला गेले, तिथे मी पहिली आले. मला बापूसाहेब रेगे सांगायचे, तुझे जर लता लेसन असती तर तू सगळ्यात शेवटी लेसन घ्यायचा. कारण काय, बापूसाहेबांना विचारलं तर म्हणाले तू जर आधी लेसन घेतलास तर बाकी त्यांचे लेसन मग ते फिके पडतील आणि जे सुपरवायझर येतात चेक करायला म्हणजे बघायला ऑब्झर्व करण्याकरता तर त्यांचं इम्प्रेशन वाईट होतं, त्यामुळे तू शेवटी घे. म्हटलं दुसऱ्या दिवशी पण मी घेईन, माझी काही हरकत नाही. आणि त्यामुळे बापूसाहेबांचे मला आशीर्वाद छान मिळाले, मला चिकित्सक मध्ये नोकरी मिळाली. मी दोन तुला चिकित्सक मध्ये नोकरी मिळाली हा मुद्दा आपण लक्षात ठेवूया, त्याच्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आपण. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण गप्पा गोष्टी करतोत आमच्या लताताईंच्या बरोबर. तुझ्याबद्दल काही कौतुकाचे उद्गार काढणारी आजच्या पिढीतली काही मंडळी आहेत जी माझ्याही नंतरची आहेत, ती जरा आपण पाहूया. लता नार्वेकरांविषयी बोलायचं झालं तर अतिशय धडाडीच्या निर्माते म्हणून ते फेमस आहेत आणि तशाही त्या खूप अग्रेसिव्ह आहेत, परंतु शिस्तीच्या बाबतीत नंतर कुठली ऍडजस्टमेंट त्या करायला कधीच तयार नसतात, कुठल्याच बाबतीत नाही. म्हणजे अगदी कपडेपट असो, मेकअप असो, नाटकाचं सेट असो किंवा आर्टिस्टचं ऍक्टिंग असो, त्यांना जर एकदा पसंत नाही पडलं तर ते नाहीच पडत. आणि त्यामुळं काम करणं एक मजा असते त्यांच्याकडे. म्हणजे आता या वयातसुद्धा मला आठवतं की बाई इंदूरच्या प्रयोगाला बसने आल्या होत्या, इतकं त्यांचं त्या नाटकावर त्यांच्या नाटकावर प्रेम असतं आणि असायलाच पाहिजे प्रत्येक निर्माता, तरच तो खऱ्या अर्थ निर्माता आहे. मी एवढीच प्रार्थना करेन की त्यांना उत्तम आयुष्य, उत्तम आरोग्य आणि उत्तम उत्तम नाटकं त्यांनी करावीत. आजपर्यंत त्यांनी केली ती सगळी क्रांतिकारीच नाटकं होती, अतिशय वेगवेगळे विषय घेतलेली नाटकं होती की जे बाकीचे लोक करायला तयार नसत असे विषय घेऊन बाईंनी नाटक केली. त्यामुळे अतिशय धडाडीच्या निर्मात्या म्हणून त्या फेमसच आहेत आमच्या नाट्यक्षेत्रामध्ये. मी बाईंना शुभेच्छा देतो मनापासून आणि त्यांना उत्तम आरोग्य मिळो, उत्तम नाटकं मिळो आणि उत्तम नाटकं त्यांनी प्रोड्यूस करो अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. नमस्कार लताबाई. मी आत्ताच लताबाई निर्मित शेवग्याच्या शेंगा या नाटकात काम करते आहे, त्याच्यामुळे लताबाईंना खूप जवळून बघण्याचा योग आला आणि मला असं सांगायला खूप आवडतं आहे, खूप बरं वाटतं आहे की त्या इतक्या डेडिकेटेड निर्मात्या आहेत की त्यांच्याबरोबर काम करताना खूप मजा येते. म्हणजे जी जुनी निर्मात्यांची फळी होती त्या निर्मात्यांच्या फळीमधल्या लताबाई आहेत आणि ह्या निर्माती म्हणून त्यांनी या आपल्या इंडस्ट्रीत इतक्या घट्ट पाय रोवून उभे आहेत. खरं म्हणजे ही प्रोड्युसर्स ही अगदी कम्प्लीट निर्माते, म्हणजे पुरुषांची मक्तेदारी, पण या पुरुषांच्या मक्तेदारीत एका शाळेतल्या शाळा मास्तरीण असलेल्या स्त्रीनं घुसून स्वतःचे पाय रोवून घट्ट उभं राहणं ही फार कठीण गोष्ट आहे आणि ती त्यांनी लीलया सांभाळली असं मला वाटतं. म्हणजे त्या लीलया सांभाळली असं मी म्हणते, पण त्यांच्या वाटेत किती खाचखळगे आले, किती प्रॉब्लेम्स आले हे त्याच तुम्हाला नीट सांगू शकतील. आणि पुढच्या त्यांच्या सगळ्या वाटचालीसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि असंच यश त्यांना उत्तरोत्तर मिळो. लता ताई, तुला चिकित्सक मध्ये नोकरी मिळाली असं तू म्हणालीस, तिथे कशी काय मिळाली? कर्वे होते ते एन के जोशी ज्योतिषी होते, त्यांच्याकडे कुंडली बघण्याकरता ते नेहमी येत होते आणि मी रिकामी तिथे मैत्रिणींबरोबर खेळायला जात होते. भागवत शिंदे या माझ्या मैत्रिणी होत्या आणि मला असं वाटलं की बरं, अरे आशा भोसले येत आहेत तिकडे, आर डी वर्मन येत आहेत, त्याबरोबर हे कर्वे पण यायचे आहेत, तर मी बघायचं वगैरे. मग मी त्यांना म्हटलं की मला काही देऊ नका तुम्ही, पण मी या ज्या पत्रिकेवर चौकडी आखायच्या असतात ते काम मी करू, माझं अक्षर छान आहे, एन के जोशी ज्योतिषी. ते म्हणाले हो.
आणि मी तिथे बसून माझ्या रिकामी वेळात जेव्हा ट्युशन करत होते त्यावेळेला बसून चौकड्या पत्रिकेंवर पूर्वीसार प्रिंटेड मिळत नव्हती, नुसती बुकं मिळायची, ते काम मी करायचे. आणि ते काम करता करता त्यांच्याकडे येणारे जे लोक होते त्यांचं ते भविष्य सांगता सांगता मला ग्रह कळायला लागलेत. आधी 12 राशी कळल्या, त्यांचे स्वामी कळले, त्यांची फळं कळली, नंतर पत्रिकेवर त्याचे परिणाम कसे कसे होत जातात, एकमेकांची मैत्री कशी असते, ह्या गोष्टी ऐकून मला त्याची इतकी आवड निर्माण झाली की त्यांचे ठाकूरद्वारला क्लासेस असायचे कमळाबाई हायस्कूलमध्ये, तिथे क्लासला मी संध्याकाळची जायची. आणि मग मी पण जरा गमतीने चला मित्रमैत्रिणीचं टाक, आणि ती म्हणाली अगं लता तू सांगितलेलं खरं झालं, त्यामुळे आणखीन माझी हे वाढत गेली. आणि बऱ्याच लोकांचं मी विक्रमजी सांगत राहिले आणि खरंच त्यांना अनुभव चांगला येत राहिला. मग मी माझाच शोध लावला, खरंच मी ज्ञानी आहे का माझ्या कुंडलीत असा योग आहे की ज्याला आपण म्हणतो की जो बोलतो ते खरं होतं, अशी काहीतरी माझ्याकडे सिद्धी आहे का. हे बघताना मला कळलं की माझ्या पंचममध्ये गुरुचंद्राची युती आहे आणि ही युती मला ते बोलायला लावते. ही युती ज्या दिवशी असेल त्या दिवशी जर मी भविष्य सांगितलं तर ते करेक्ट येईल असं मी माझ्या मनाशी ठरवलं. त्यामुळे रोज मी भविष्य सांगायची नाही. ह्या ओळखी होता होता मला स्वस्तिक मिलचे दिवेकर भेटलेत, ते माझ्याकडे आलेत, त्यानंतर माधव आपटे आलेत, अशी मंडळी आली. आणि त्या दिवेकरांनी मला मेट्रोकडे ऑफिस दिलं, जे ऑफिस एअर कंडिशन एखाद्या स्मगलरचं वाटावं. मी स्मगलरचं एवढ्याच करता म्हणते की आता मी म्हटलं असतं हे कॉर्पोरेट ऑफिस सारखं ऑफिस आहे, पण त्यावेळेला कॉर्पोरेट दुनियाच नव्हती त्यामुळे मी ते बोलत नाही. तरी इतकं सुंदर ऑफिस, ज्योत्स्नाबाईसुद्धा माझ्या ऑफिसला आल्या आणि मी वेळीने सांगितलं नाही आता बंद झालं 8 होऊन गेले आता काही मी बघत नाही. जेव्हा ज्योत्स्नाबाई बोलल्या त्यांना सांगा माझं महत्त्वाचं काम आहे, अरे हा आवाज ऐकलेला वाटतो आहे कुठेतरी. मी राम म्हणून पिऊन होता राम नावाचा, त्याला म्हटलं ज्योत्स्ना बोले आहेत का विचार, त्यांनी सांगितलं हो ते मुलाला घेऊन आले होते, त्याच्या नोकरीचा प्रॉब्लेम होता. ज्योत्स्नाबाईंबरोबर 9:30 मी गप्पा मारत बसले, त्यांच्या मुलाची पत्रिका बघितली आणि समोर आमच्या प्रिन्सेस स्ट्रीटला हॉटेलमध्ये जाऊन आम्ही जेवलो ठक्करच्याकडे. कारण ज्योत्स्नाबाईंसारख्या बाई ऑफिसला येतात ही केवढी मोठी पर्वणी माझ्याकरता होती की त्यांची गाणी तर मी विसरू शकत नाही, त्यांनी गायलेली सगळं त्यांच्या त्या आवाजाने मला इतकं भारावून मी गेले. हा असा फायदा मला ज्योतिषाचा झाला, पण मी एकही रुपया घेत नव्हते. पण मी असं ऐकून आहे की तू पंतप्रधान जेव्हा होत्या इंदिराबाई गांधी बांगलादेशाच्या युद्धाच्या, हा किंवा राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होणार होते तेव्हा तू त्यांनाही सल्ला देण्याकरता दिल्लीत पोहोचली असं मी ऐकतो, जरा सांगशील तर बरं. प्रतापराव भोसलेंमुळे पोहोचले. बर, प्रतापराव भोसले खासदार माझे मित्र होते सातारचे, खूप मैत्री होती आणि त्यानं ज्योतिषाचं वेड होतं. म्हणजे पूर्वी मंत्रालयाच्या समोरचा B4 इथे लता नार्वेकर रोज संध्याकाळची असायची, वसंतदादा पाटलांचे होतं ते, तो बंगला आणि तिथे ज्योतिष आणि तिथे कोण माधवराव गडकरींपासून माणसं होती. लता नार्वेकर एकटी नाही, हे सुरेश वाडकर पण तिथे यायचे, कळलं का. म्हणजे गप्पांचा फडच असायचा तो. अच्छा. आणि मलाही त्या गप्पा आवडत होत्या आणि लोकांच्या पत्रिका मी बघायची त्यावेळेला. प्रतापराव हे करताना तुझी शिक्षिकेची नोकरी चालू चालू, सकाळची शाळा दुपारी उद्योग काय करणार, दुपारी उद्योग. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं मला भेटत आहेत आणि 1 रुपया न खर्च करता फक्त बसनी जायचं बसनी यायचं, चहा पाणी खाणं तिथलंच, कोण सोडेल अशी संधी. आणि या संधीमुळे मी जी परिपक्व आज लोकांना दिसते त्या लोकांच्यामुळे राहून मी झाले. पण मी राजकारणात शिकले नाही, मी दादांपासून पत्रिका बघितली आहे, वसंतदादांपासून. आणि त्यावेळेला प्रतापराव भोसले मला घेऊन गेले. कोणाकोणाच्या पत्रिका पाहिलं सांग की जरा. खूप खूप लोकांच्या पाहिलं. मी मॅचेसची पण भविष्य सांगत होते, कळलं का. बर, आदित्य बिर्लांचे सेक्रेटरी होते, ते मला बोलावून घ्यायचे आणि खाली पिऊनला उभे करायचे. माझ्याकडे गाडी नाही, चाळीत राहणारी बाई. आणि तिथे मी गाडीतनं उतरल्याबरोबर बिर्ला हाऊसकडे त्यांचा शिपाई असायचा किंवा त्यांचा पी ए असायचा, तो पैसे द्यायचा, मला वर घेऊन जायचे. एकदा गावस्करची माझी भेट तिथेच झाली. गावस्करच्या मग निर्लॉन ऑफिसमध्ये पण मी गेले होते.
कळलं का, अर्धा तास गप्पा मारत बसले. हा जो प्रकार आहे हा ज्योतिषशास्त्रामुळे मला मिळाला. मला असं वाटतं मी पैसे घेत नव्हते, त्याचं मला हे फळ मिळालं. ज्योतिष हे थोतांड आहे असं म्हणणाराही एक समाज आहे, भरपूर आहे. आणि ज्योतिष हे गणित आहे, एक शास्त्र आहे असं म्हणणारीही माणसं आहे. बरोबर, तर तुझं काय मत आहे? ज्योतिष हे सायन्स आहे. अच्छा, सायन्स म्हटलं की गणित आलं. बरोबर आहे. बरं, आणि ज्याला ते जमत आहे नीट, म्हणजे थातूर मातूर बघायचं नाही आहे. मी तर म्हणेन मुलाची पत्रिका जन्म त्याचा झाल्यानंतर, टाळू टेकल्यानंतर नर्स वेळ मिळेल तेव्हा तो बघणार आणि लिहिणार, तर ती चुकीचीच असणार. अच्छा, बरोबर आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला थोडक्यात सांगते, कारण हा आपला तो इथे विषय नाही आहे. खरं केव्हा गर्भधारणा होते ती पत्रिका हवी, तितके महिने आपण पाठी गेलं पाहिजे, आणि ते प्रत्येक स्त्रीच्या प्रकृतीवर अवलंबून असतं. बरोबर, हे सगळं गणित मात्र ते अचूक आहे. माझी कुंडली अचूक असेल तर मी सांगितलेलं किंवा कुठल्याही ज्योतिषाने सांगितलेलं हे खरं आलं पाहिजे. आत्ताचं शेवग्याच्या शेंगाचं उदाहरण देते. 2 वर्ष मी ग्रह माझे वाईट, ग्रह माझे वाईट म्हणून मी केलं नाही आणि मला हे पसंत स्क्रिप्ट पडली नाही. 25 स्क्रिप्ट वाचली, त्यातली 2 बाजूला ठेवली. 1 प्रतिमा कुलकर्णीला सांगितलं तू वाच आणि मला सांग. तिने जी मतं सांगितली ती माझ्याच सारखी, मी माझी मतं आधी तिला सांगितली नाही. दुसरं दिलं, तीही मतं माझ्याच सारखी. मग मी म्हटलं बाबा मी करत नाही. त्यानंतर मी गजेंद्र अहिरेला बोलवलं, कारण चंद्रकांत कुलकर्णी होते, विजय केंकरे होते, ही सगळी मंगेश कदम, ही सगळी मंडळी होती. पण यांची रोज नाटक बघून ना मी त्याला बॉक्सेस म्हणेन मला माहीत झाले. जसं आपल्याला राज कपूर टच माहीत झालं आहे, तसं या लोकांचं बसवणं मला माहीत झालं. म्हटलं गजेंद्र अहिरेला बोलवते, इंडस्ट्री बॉम्ब मारणार आहे मला माहीत होतं, पण मी काही ॲक्शन घेतली तर रिॲक्शन येणारच ना. मी गजेंद्रला बोलावलं आणि सांगितलं गजेंद्र सिनेमा करता बोलवत नाही, मी तुला 2 नाटकं वाचायला देते, त्या तू ऐकवते, घरी देणार नाही. तो माझ्या ऑफिसला आला नाट्य परिषदेच्या, तिथे ऐकली, त्याची मतं माझ्यासारखी आणि प्रतिमा कुलकर्णीसारखी झाली. मग म्हटलं गजेंद्र तूच लिही, त्याला धर्मसंकट, बाई मला येणारच नाही लिहिता. ठीक आहे, काही काळजी करू नको. 15 दिवसांनी फोन आला, बाई मी नाटक लिहायला बसतोय. अरे मग कधी होणार? 2 तासात. तुम्हाला सांगते 2.5 तासात त्यांनी शेवग्याच्या शेंगा लिहिलं, 3 ला पूर्ण केलं. मला म्हणाला बाई निघालो, 6:30 तुमच्या ऑफिसमध्ये टच, 6:15 तो आला, 6:30 वाचन सुरू, ते शेवग्याच्या शेंगा. आता म्हटलं त्यांनी केलं, आता मला माझी पत्रिका बघू दे. वृष्टी केला शनी, मी करणार कसं माझं लग्न धनू, रास मेष. तुम्हाला जर आत्ताचं भविष्य माझं ऐकायचं असेल, म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा, तर हा एक अनुभव सगळ्यात मोठा आहे. राशीपासून 8वा शनी म्हणजे एक तर मला लोकांनी सांगितलेलं मरण आहे, मृत्यू आहे या 2.5 वर्षात सगळ्यांनी 8वा शनी म्हणून. एका तर एकाने तर नाटकच दिलं नाही का, मी बाईना दिलं, त्यालाही ज्योतिष थोडंफार येत होतं तर चालणार नाही म्हणून, पण मला त्याचं सुतक सोयर नाही. मी गप्प राहिले. त्याच्यानंतर ना माझ्या लग्नाला 12वा शनी धनू लग्न. अरे बापरे, म्हणजे मी खड्ड्यातच जाणं, खर्च 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 खर्च. असं करता करता मी म्हटलं माझं धनस्थान कुठलं आहे, पैसा धनस्थान देतं, ते मकरेचं आहे. मकरेचा स्वामी कोण? मंगळ, उचीचा मंगळ. आणि तो उचीचा मंगळ माझ्या वेळात आहे, त्याची त्याच्यावर दृष्टी शनीची असणार आहे, काहीही बिघडत नाही. शनी आपल्या स्थानाचं वाईट करणार नाही. तृतीय स्थान कुंभेचं, स्वामी शनी म्हणजे नोकरीचं, माझी नोकरी म्हणजे माझं प्रोफेशन, माझा व्यवसाय हा, तेही होणार नाही. आणि या एका गोष्टीवर मी नाटक केलं. आणि दुसरं आणखी सांगते, तुमचेच मित्र आहेत अमिताभ बच्चन, यांच्या पत्रिकेत वृश्चिकेचा शनी आहे. हा जो ग्राफ दिसतो तो वृश्चिकेच्या शनीचा आहे. त्यांना बॅड बॅग आला नाही नाही म्हणत, तो प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, पण तो वृश्चिकेचा शनी आहे. ते डोक्यात पक्क ठेवलं. तुम्हाला ही गणितं मांडता आली पाहिजे आपल्याच डोक्यात, ते काय मी कागद पेन्सिल घेऊन नाही बसले. आणि म्हटलं मी शेवग्याच्या शेंगा करणार. मी 10 तारखेला केलं आहे. 10 तारखेला शुभारंभापासून किंवा मी जाहिरात सुरू केल्यापासून ज्या लोकांच्या चर्चा झाल्या, ते लता नार्वेकरचं कर्तृत्व मी म्हणणार नाही, गजेंद्र अहिरेचं म्हणणार नाही, कारण ते सिद्ध 10 तारखेला होणार होतं. पण हे सगळे ग्रहांची फळं आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा, ऐकणारे नाही लक्षात ठेवा. आमचं कर्तृत्व 10 तारखेनंतर,
पण त्याच्या आधी जी बुकिंग सुरू झाली ती खरोखरच चांगली होती. एक रानची फळं मिळाली या दोन गोष्टीवर मी नाटक केलं आहे. म्हणजे आता तुम्ही सांगा ज्योतिष आहे, सायन्स आहे का थोतांड आहे. थोतांड आहे. पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण आमच्या लताताईंशी गप्पा मारतो. लताताई, आपण पुढे चर्चा करण्यापूर्वी दोन अतिशय गोड अशा तुझ्याबद्दलच्या काही हो हे आहेत. मला गोड प्रतिक्रिया म्हटल्यानंतर नाही नाही खूपच छान, तर त्या आपण बघूया. बघूया. लताबाईंबद्दल काय सांगायचं आणि किती सांगायचं. एक स्त्री शक्तीचं रूप म्हणायला पाहिजे, कारण त्यांच्या त्यांचं वय आणि त्यांची उमेद याचा ताळतंत्र नाही जमत. म्हणजे आपण म्हणू या वयाची बाई नी खरं गरीब असा पाहिजे. रिटायरमेंट नंतरचं कसं असतं आयुष्य की शांततेत आपल्या आपल्या स्पीडनी धावपळीतलं जीवन नसतं. पण आमच्या लताबाई कधी रिटायरच होऊ शकत नाही, त्यांना ते झेपणारच नाही, कारण सतत चैतन्य आहे त्यांच्यामध्ये. सतत सतत त्यांना त्यांना फार उत्साह असतो. त्यांना त्यांच्यामध्ये ना मी म्हणेन की एक नवीन दिशा किंवा नवीन आव्हानं झेलण्याची एक वेगळीच त्यांच्यामध्ये जिद्द आहे आणि ते त्यांना ना आवडतं. जर त्यांना सांगितलं हे करू नका ना, तर त्यांना असं वाटेल मग म्हणजे मी काय करायचं आहे. या आव्हानांसाठी रोज येणाऱ्या नवीन दिवसासाठी आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या आव्हानांसाठी लताबाई एक उत्साहात सामोरे येतात आणि हॅट्स ऑफ टू हर. कारण ज्या प्रकारे सगळ्यांची मोड बांधतात, सगळ्या कलाकारांची, प्रत्येकाला काय हवं नको ते बघतात आणि वक्तशीरपणा, शिस्तशीरपणा स्वतःसुद्धा तेवढाच आहे की मी प्रोड्युसर आहे म्हणजे मी काही करू शकते तर नाही. आणि म्हणजे त्यांच्या उत्साहाला आय सेल्यूट. लताबाईंबद्दल मी काहीही बोलणं खरं तर म्हणजे मला असं वाटतं लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं आहे. पण मला असं वाटतं की मी त्यांना खूप जास्त ॲडमायर करते. त्यांना माहीत आहे की नाही मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की आपल्या आमच्या नाट्यक्षेत्रामध्ये मेल डॉमिनेटेड फील्ड असताना इतकी खमकी फिमेल प्रोड्युसर बघायला मला खूप आवडते. आणि मला खात्री आहे की माझ्याबरोबर अनेक लोकांना तुमचा खूप अभिमान वाटत असेल आणि तुमच्याकडून प्रेरणा मिळत असेल. तुमची पॉझिटिव्हिटी, तुमची जी एनर्जी आम्हाला मिळते काम करत असताना आणि तुमच्या या वयात तुमची जी स्वप्न आहेत ती आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत असं मला वाटतं. कारण आत्ताच्या पिढीला पूर्वी कॉम्पिटिशन कमी होती, आय डोंट नो, म्हणजे आता आत्ता कॉम्पिटिशन वाढली आहे, खूप लोक आले आहेत, टी व्ही चॅनल्स वाढले आहेत. या सगळ्यामध्ये नाट्यसृष्टीमध्ये काही जे मेन पिलर्स आहेत, जे पाय रोवून उभे आहेत गेली अनेक वर्ष, त्याच्यातला एक महत्त्वाचा पिलर म्हणजे लता नार्वेकर. हे खूप मोठं नाव आणि इतक्या मोठ्या नावाने मला शेवग्याच्या शेंगामध्ये इतकी छान संधी दिली त्यांच्याबरोबर असोसिएट होण्याची, त्याबद्दल लताबाई थँक्यू सो मच. शिक्षिका आणि नंतर एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसून एकही पैसा न चार्ज करता भविष्यवाणी करत राहणं आणि हे सगळं करता करता म्हणजे नोकरी सांभाळून एकदम नाट्य निर्मितीकडे तू कशी ओढली गेलीस? म्हणजे कुठलं नाटक तुला असं सांगून गेलं की लता तू याच्यामध्ये उतर? नाही, मला नाटक सांगून गेलं नाही. मला नाटक पुढे बसून बघतात हेही माहीत नव्हतं. सुधा करमरकर जेव्हा फ्रॅक्चर झाल्या, मला काही सांगायचं किंवा इथे उशाळला मृत्यू या नाटकाच्या दरम्यान, मला ते नाटक आता आठवत नाही आहे. त्यावेळेला त्या मीना केळकर त्यांच्या लिटल थिएटरमध्ये काम करायची, तर तिला त्यांना ज्योतिषाचं वेड होतं, अर्थात पंताना पण होतं. तेव्हा त्या माझ्याकडे आल्या होत्या ज्योतिष विचारण्याकरता आणि मग आमची मैत्री झाली आणि त्यांच्याबरोबर मी जात होते, त्यांची लिटल थिएटरची सर्कस बघत होते त्यांच्या बरोबरीने. म्हणजे त्या ज्या नाटकात काम करत होत्या ती सगळी नाटकं, डॉक्टर घाणेकर वगैरे सगळी नाटकं मी बघत होते. मला वाटलं हे बरं आहे नाही का हे करणं, आपल्याला सहज शक्य होईल, कारण पुढच्या यातना माहीत नव्हत्या काय काय आहेत बाळणपणाती. पण ते बघताना मला इतकं बरं वाटलं, चला बाबा रोज कलाकार येत आहे जात आहेत, लोकांची एवढी प्रचंड गर्दी आहे
आणि मी त्याचा धागा एक कॉमन असा जोडला की मी नाहीतरी मुलांना शिकवते, मराठी माझं चांगलं आहे, मी उत्तम स्क्रिप्ट निवडू शकते आणि करू शकते. त्याकरता समाजाचं या मनोरंजनातून मी प्रबोधन पण करू शकेन आणि ह्या कॉमन धाग्याकरता मी याच्यात उतरले. पण याचे सगळं क्रेडिट मी जाहीर सुधाकर बरकरना देते. अच्छा. हां, कारण त्यांच्यामुळे मी इकडे आले आणि त्यांच्यामुळे मला बरेच खाचखळगेही कळले. पण स्वतः जेव्हा पडले आणि जाहिरातीची बिलं बघितलीत, त्यानंतर त्यावेळेला नटांचे एवढे पैसे नव्हते, तर तुमचेही नव्हते. नव्हते ना? नव्हतेच. आत्ताची खरंच पिढी विक्रमजी भाग्यवान आहे. मला बुकिंग किती आहे यापेक्षा मी सेलिब्रिटी आहे ना, मग माझी ही प्राईस. मला विनय आपटेचं वाक्य आठवतं. विनय आपटेनी मला सांगितलं, लताबाई जर या लोकांना आपण सांगितलं की तुम्हाला होणाऱ्या बुकिंगवर पैसे घ्या, म्हटलं खरंच विनय असं कर, तू केल्याबरोबर तुझ्या पावलावर पाऊल टाकून मी करेन. कुठे झालं? कुठे झालं? झालं नाही. आणि त्यामुळे आज इंडस्ट्रीत चांगली नाटकं येणं कठीण झालं आहे. कारण नाटक मिळालं तर मी काय म्हणणार, मी म्हणजे जो निर्माता आहे तो, मला बुकिंग हवं. बुकिंग हवं म्हणजे कोण हवंस? मला सेलिब्रिटी हवा. कारण जो मला रोज घरात बसून बघायला मिळतो तो प्रत्यक्ष थिएटरमध्ये मला मिळणार. सेल्फी आता आलं मोदी साहेबांमुळे, त्यावेळेला सेल्फी नव्हतं, पण त्याच्याबरोबर फोटो काढता येईल, त्याच्या सह्या घेता येतील, त्याला बघता येईल. आणि त्यामुळे चांगली नाटकं बाजूला पडली आणि या नादामध्ये जे काही प्रोड्युसर आता नव्याने आलेत ते या गोष्टीकडे वळल्यामुळे मला असं वाटतं की चांगला प्रेक्षक, खरा नाटकाला येणारा प्रेक्षक हा थिएटरपासून दूर गेला. जो मला शेवग्याच्या शेगाला मिळतो आहे आणि त्याचं खरंच मी त्या प्रेक्षकाला धन्यवाद देईन. आणि यानंतरही मी प्रॉमिस करेन की मी मला जमलं तर अशाच प्रकारची नाटकं काढीन, नाही तर 2 वर्ष जशी इंडस्ट्रीच्या बाजूला होते तशीच राहील. कारण शिस्त हा प्रकार हवा. आपला हा व्यवसाय आहे की नाही, प्रत्येक व्यवसायाला शिस्त हवी आणि जर शिस्त नाही तर तो व्यवसाय करण्यात अर्थ नाही. ह्या सगळ्या अडचणींमध्ये तुझं स्त्री असणं हे कधी आणखीन त्रासदायक ठरलं का? सुरुवातीला ठरलं, अगदी सुरुवातीला. तोंडवळकर होतेच आमच्या कोकणातला माणूस, अरे ही बाई काय करणार आहे, हिला काही येणार नाही. मोहन भक्त सगळ्यांना, माझी ती चंद्रलेखा म्हणजे गेले म्हणून मी बोलते असं नाही, मला मोहन बागांविषयी नितांत आदर आहे. नंतर त्यांची माझी खूप मैत्री झाली. पण ही बाई काय करणार आहे, आणि ते आपली ती चंद्रलेखा दुसऱ्याला कमी लेखा, हे तर होतंच त्यांचं. पण म्हणजे कोणीही त्याच्याबद्दल म्हणणार नाही. त्यांना दुसऱ्यांची नाटकं त्यांनी कधी बघितली पण नाही, बघतही नव्हते. पणशीकर मात्र त्यात सोबर होते. ते कधी कोणाला दुखवत नव्हते, ते दुसऱ्याचा आदर करत होते. काही मदत लागली, पैशांची नव्हे, काही माहिती हवी असेल तर ती करायचे. त्यामुळे पणशीकरांनी तसं कधी मला ट्रीटमेंट दिली नाही. पण ती सुधाताईंमुळे असं नाही, ज्योतिषी होते म्हणून. कारण त्यांना देखील ज्योतिषाची आवड होती, दाजी पणशीकर बघायचे. आणि म्हणून पणशीकरांच्या बरोबरीने मला काही सल्लामसलत करायला मिळाली, ते बरं वाटलं. पण तोंडवळकर मात्र म्हणालेले आठवत आहे की ही बाई काही करू शकणार नाही. पण नंतर त्यांनीच येऊन मला सांगितलं, तू केलंस ते आम्हाला पण जमणार नाही. म्हणजे अडचणी म्हणजे नेमक्या काय आहेत? ती तारखा मिळवणे ही फार मोठी अडचण. हा, म्हणजे सेलिब्रिटीजला घेऊन नाटक करायचं ही गरज. आता झालं, मी आले तेव्हा सेलिब्रिटी. पण तेव्हा तारखांची एवढी वानवा होती? नाही, वानवा म्हणजे सगळे कोण कोण होते सांगा मला. अभिजितचे काणे होते, मोहन वाघ होते, पणशीकर होते, गोवा हिंदू, त्यानंतर साहित्य संघ आणि राजाराम शिंदे, म्हणजे बघायलाच नको. बरोबर, ही मंडळी. आणि आज एक लता नार्वेकर, म्हणजे काही लिंबू टिंबू होते हो, कोण होत्या? सुलभाताई आविष्कार करत होत्या. बरोबर आहे की नाही? कोणीही नव्हत्या, कोणीही नव्हत्या त्यांच्या दृष्टीने लिंबू टिंबू. आताच्या मुलांच्या दृष्टीने नाही. तुझं पहिलं नाटक कुठलं लताताई? माझी पहिली 3-4 सेकंड रनची पडली. पहिलं नाटक देणार कोण मला? मारली नाही तर तब्येत फाईन, अशी जी काही मी नाटकं केली ती पडली. माझं पहिलं नाटक तू फक्त हो म्हण, ते तुफान चाललं. स्मिता तळवळकर, सविता प्रभुणे, 950 प्रयोग, शेवटचे 500 रुपये ग्रँड रिहर्सलला राहिलेत. सन्माननारे काम करत होता, बाळनारे आलेत, याच्या कपड्यांचं काय? म्हटलं घ्या.
₹500 नोट दिली. 85 काळ होता तो. 500 त्याला कपडे आले, घरी जाऊन स्वस्त झोपले. प्रयोग पहिला हाऊसफुल रवींद्र नाट्यमंदी आयरेनी दिलेली तारीख INTच्या, कारण कोणी करायला रवींद्र तयार नव्हतं, विनायक आयरे. आणि फुलराणीनंतर पहिला बोर्ड माझा हाऊसफुलचा लागला, पाठीवरची धूळ पुसून त्यांनी लावला. तिथून माझ्या यशाची दारं उघडी झाली. थिएटरच्या तारखा सगळ्या त्यातलं जे राजकारण आहे ते सांभाळून वगैरे, तेव्हाच अवघड होतं की आत्ताचं अवघड आहे? तेव्हा नव्हतं. आत्ता जे आलंय ना ते तारकांचं राज्य वाईट आहे. म्हणजे ते ऑन मनी देऊन तारका घेणं ते त्यावेळेला नव्हतं, तितकं नव्हतं. मित्र हो, पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेऊन आपण लताबाईंशी गप्पा मारणार आहोत. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण लताताईंशी गप्पा मारतो. हां तर ताई, असा कुठला प्रसंग असा घडला का एवढ्या मोठ्या स्पॅनमध्ये की अरे बापरे, आणि आता परत हा प्रसंग नको यायला आपल्यावर, मी उभी राहिले याच्यातून, असा कुठला काही घडलं आहे का? 2004 1 ऑक्टोबर राजू अचानक गेला. हो, 2-3 दिवसाच्या तापाने. नाटक जोरात सैरे सई चाललं होतं, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे. आणि आता हे एवढे सांभाळणार कोण? कारण जवळजवळ महिन्याला 25-30 प्रयोग होत होते, सारखे दौरे मुंबई पुणे, आणि आरामात तारखा मिळत होत्या, असा काही प्रश्न नव्हता. कॉन्ट्रॅक्ट निश्चित होते. आणि ज्या दिवशी तो गेला त्या दिवशीसुद्धा प्रयोग होता. पुण्याच्या लोकांचं इथं कॅन्सल करायचं नाही, आम्ही बघतो, आम्ही गेलोच नव्हतो. आणि नंतर मग आशाताई मला भेटायला आल्या, त्या लंडनला गेल्या होत्या, आशा भोसले. हो. आणि मी कंपनी बंद करायची ठरवली होती. अच्छा. हां, मी म्हटलं नको, मला आता इंटरेस्ट. राजू गेल्यानंतर काय होत होतं तुम्हाला सांगते, की गरिबीची सवय होती, त्यामुळे मला या ऐशो आरामाची काही चटक लागलेली नव्हती. आशाताई आल्या, म्हणाले तुम्ही नेहमी म्हणत होता ना, आता राजू सगळं बघतो, मला रिटायर्ड व्हायचं आहे, मला रिटायर्ड व्हायचं आहे. परमेश्वरांनी तुम्हाला रिटायर होऊ दिलं नाही आहे, त्याकरता परमेश्वरांनी घडवलं आहे. तेव्हा एक लक्षात ठेवा, घराच्या बाहेर पडा. मी पुण्याहून येईपर्यंत आशाताई माझ्या घरी 1 तास बसल्या होत्या. हो, गिरगावातल्या चाळीता, नाही सॉरी, फ्लॅटवर शिवाजी पार्कला, कारण राजू तिथेच गेला 2004 त्या बसल्या होत्या. म्हणाली असं करू नका लताबाई, या गोष्टी होत राहणार आहे, आलेला माणूस जाणार, पण तुम्ही कंपनी बंद करता, जी एवढी नावालौकिकाला आलेली ती. दुसऱ्या दिवशी मला सकाळी मच्छिंद्र कांबळीचा फोन आला, राजू गेल्यानंतर. म्हणाली उठलीस तू? 6:30 मच्छिंद्र फोन करायचा. हो. चहा झाला? हो. कोणी केला? बाई येते, बाई 9 येतात, चहा सकाळचा मी करते. स्मिताला दिला का? म्हणजे राजूच्या बायकोला. हो. ठीक आहे, तू काळजी करू नकोस, 4 जरा घरीच बस, मग आपण, मी बोलतो तुझ्याशी आणि मग काहीतरी ठरवतो, पण तू कुठलाही निर्णय घेऊ नकोस. 6:30 सुधीर भटांचा फोन आला, आमचे सख्खे मित्र. मला म्हणाले लता काय करतेस? काही नाही, बसते. तर म्हणाला तू काळजी सहीची करू नको, सही मी चालवतो, आपण बोलू, 10 त्याचे पूर्ण होते मग आपण बोलू, सही मी करतो. या दोन माणसांचे, एक सकाळी 6:30 फोन करतो, 1:30 करतो. आणि आशातही माझ्या घरी भेटायला आल्या आहेत, कारण भारतीने सांगितलं, भारती मालवणकर म्हणजे आपली मंगेशकर, की लताबाईंचा मोठा भाचा बारला आहे, आणि मला भेटायला म्हणून आल्या. आणि विचारलं काय? म्हटलं माझा इंटरेस्ट गेला आहे, मी करणार नाही, कारण त्याची मला खूप मदत होती. दुसरा फक्त जाहिराती पोचवणे आणि बँकेचे व्यवहार करत होता, त्यालाही खाचकळगे करणार नाही. आणि मी इतक्या खालच्या पातळीला उतरून हा धंदा आता करू शकत नाही. तर म्हणजे 3 माणसांमधला फरक बघा. आणि त्यावेळेला मी आशा भोसलेचं म्हणणं ऐकलं, म्हणून आज मी पुन्हा उभे राहिले. सामाजिक जाणीवेबद्दल मी तुला विचारतो की तू काही करतेस का? एका मुलीचं लग्न अडलं होतं, वडिलांची नोकरी का कंपनी बंद झाली होती, युनियनची केस चा निकाल लागेपर्यंत पैसे मिळणार नव्हते, ग्रॅच्युटी किंवा प्रॉव्हिडंट फंडाचे. माझ्या बहिणीच्या बाजूला राहणारे ते लोक होते, म्हणजे माझा त्यांचा काही संबंध नव्हता. मला शिवाजी मंदिरला भेटायला आले आणि मला म्हणाले असं असं आहे,
मी राजूला बाजूला घेऊन विचारलं काय करायचं, तर म्हणे तू विचार कर, कारण तशी आमची मुलं म्हणजे आमच्या शब्दाच्या बाहेर नाही, दोन्ही मुलं नव्हती. आणि त्या मुलाला, त्या माणसाला मी मुलीच्या लग्नाकरता 1,25,000 रुपये दिले. वाईट एवढंच वाटतं आहे की मला नंतर फोन नाही, काही नाही, आणि 1 रुपयाही परत दिलेला नाही. एकाची जागा जात होती आपल्यातल्याच एका माणसाची, आणि मला मच्छिंद्र कांबळींचा सकाळी फोन आला, लता असं असेल तुझ्याकडे येईल, पण बघ तू बाबा तुला मिळतील की नाही पैसे बघ. आल्यानंतर माझा मित्रच होता, माझ्या नाटकात त्यांनी काम केलेलं होतं, सगळं होतं. मी म्हटलं ठीक आहे. आतमध्ये स्वयंपाकघरात गेले, बायका तिथे होत्या, त्यांना विचारलं, त्यांचा थोडासा मला विरोध दिसला, नाही मिळाले तर काय करणार, पण मी त्या विरोधाला जुमानलं नाही. मी संध्याकाळी बोलवलं आणि त्याची जागा वाचवली, मी 5,00,000 रुपये दिले. एक अशाच बाई आपल्या इंडस्ट्रीतल्या आल्या, माझ्याकडे दागिने सकाळच्या वेळात घेऊन आल्या, आणि मी म्हटलं काय आहे, मला पैशांची गरज आहे, मी अंधेरीत घर घेते, मला जागेला पैसे नाही आहेत. म्हटलं मी हा व्यवहार करते, मी व्याजही घेत नाही, मी ज्यांना ज्यांना पैसे दिले त्यांच्याकडनं मी व्याज घेतलेलं नाही. तेव्हा हे दागिने पहिले घरी ठेव. घरी काहीतरी शिरा केला होता तिकटा मिठाचा, तो त्यांना खायला दिला, चहा दिला, आणि माझ्या गाडीतून त्यांना घरी पाठवलं, त्या बाईला दागिने घरी ठेवून या आणि मग माझ्याकडे या. त्यानंतर 1 तासाने आल्या, त्यांना पैसे दिलेत, आणि त्यांनी मात्र प्रामाणिकपणे आणि मगाशी सांगितलेल्या माणसानेही प्रामाणिकपणे मला पैसे परत केले. एक रकमी नाही कोणी करू शकत, पण पैसे परत केले. अशी अनेक कामं केली. एका पत्रकाराच्या आईचं ऑपरेशन होतं, 35,000 अडलं होतं. राजूनी माझ्या कानावर घातलं, ठीक आहे त्यांना शिवाजी मंदिरला बोलव, पण त्यांना म्हणा कोणालाही सांगू नका, असे दिलेत. नंतर विद्यार्थी दत्तक घेते, त्यांच्या शिक्षणाचा खर्च करते, माझ्या मोलकणींना पैसे लागले तर देते, मग अशा सगळ्या गोष्टी माझी चालू असतात, त्या मी करते. बाबांकडून शिकले, चंद्रकांत गोखलेंकडून, की बाबा नेहमी काम करायला आल्यानंतर शांत अर्धा तास बसायचे, वीक घेत मेकअप करून ते चिंतन करायचे भूमिकेचे. पहिली एंट्री जीची होती ती याला भेट त्याला भेट त्याला भेट त्याला भेट, आणि काय आज पेपरला काय आलं, कोणाच्या काय गप्पात, तिला ते नेहमी दम द्यायचे. हे बघा, भूमिकेत शिरा आधी, भूमिकेत शिरा आणि मग एंट्री घ्या. आणि मला म्हणाले एक लक्षात ठेवा लताताई, ते लताताई म्हणायचे, लता नाही लताबाई नाही, जो माणूस किंवा जो कोणी पहिली एंट्री घेतो, नट किंवा नटी, तिचा जो सूर लागतो तो संपूर्ण नाटकाचा सूर लागतो. आणि ते मला इतकं उपयोगी पडलं आहे की मी अधिकारवाणीने सांगते. आता तुला नवीन जे तू नाटक करू इच्छितेस किंवा करशील, ते कशा तऱ्हेचं नाटक असेल? मी जी नाटकं करते, माझ्या विरोधात माझी आता सध्याची 2 नातवंड आहेत, राजूची मुलं जी वर येत आहेत, 1 13वी करते, CS करते, कॉमर्सला आहे ती, 14वीला गेली आहे, आणि दुसरा नातू म्हणजे राजूचा मुलगा 10वीला, तर त्यांचं म्हणणं असं, ते जे बघतात तसं तू देताना कॉकटेल दे, कळलं का, हे असं देऊ नको, तुझे विषय फार गंभीर असतात, सिरियस असतात, पुढच्या 4-5 रंगांपुरते असतात, असे विषय देऊ नको. त्यांनाही मी सांगितलं आहे, तेच आज प्रेक्षकांना सांगते, माझा शेवटचा श्वास असेपर्यंत मी वेगळे वेगळे विषय आणणार. मला मळलेल्या वाटेवरनं जायला आवडत नाही, जी वाट अडचणीची असेल त्या वाटेतून मी प्रवास करते, म्हणजे माझ्या मागोमाग 1-2 माणसं पुन्हा त्या वाटेने येतील, तेव्हा मी वेगळेच विषय आणणार, चांगले विषय आणणार. जर मला विक्रमजी विषय मिळाले नाहीत तर मी घरी बसेन, मिठभाकरी खाईन, पण मी गल्ला बघून नाटक करणार नाही. सॉरी, तुला फटाफट काही प्रश्न विचारून तू फटाफट उत्तर देण्याचा प्रयत्न कर. ताई विचारू? विचारा. भारतातलं सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं शहर मुंबई. तू पाहिलेलं पहिलं नाटक दुसऱ्याची झाली फुले. नटांनी काय करू नये असं तुला वाटतं? कुठल्याही व्यसनाच्या अधीन जाऊ नये किंवा वाईट गोष्टींच्या अधीन जाऊ नये, अतिरेक होता नाही. ह्या सगळ्या व्यापातून तुला कुठेतरी शांतपणे जायचं असेल तर तू कुठे जाते? कोकणात जाईन माझ्या. असं कधी झालंय लताताई की तुला एखादं नाटक जे दुसऱ्याचा चालू आहे पण ते तुला करायचं होतं आणि ते राहून गेलं, काही अशी संधी गेली, असं कधी झालंय? देहबान नावाचं नाटक. नट म्हणजे काय? जो अभिनय करत नाही तो नट. नाटक जे नाटक वाटत नाही, रोज आपल्या घरात घडतं असं वाटतं, त्याला नाटक म्हणायचं. नाट्य परिषद नाटकाच्या संदर्भातच
काम करावं अशी ती नाट्य परिषद असावी. मध्येच एकदम चित्रपटाकडे कसे काय वळलीस? राजू गेल्यानंतर काही त्याची इच्छा होती की मी नाटक सांभाळे आणि तू सिनेमा कर. आणि मला असं वाटलं की आपण ते करून बघूया, आपल्याला जमतं की नाही. उंच माझा झोका होतं, वर्तमानपत्रातून त्याच्यावर खूप झोड उठली होती कारण मॉडेलिंगवर होतं आणि त्याचा लेखक गजेंद्रच होता. मी म्हटलं हा विषय चांगला आहे कारण आपला कॅनव्हास हा मोठा आहे, सिनेमाचा छान मांडता येईल. आणि आम्ही मधुरा वेलणकर, नीना कुलकर्णी, मोहन जोशी असं घेऊन केला आणि सरी वसरी छान चालला, लोकांचा रिस्पॉन्स छान होता. त्यावेळेला आत्तासारखे 4-5 निर्माते एकत्र येऊन करत नव्हते आणि मग थिएटरचे प्रॉब्लेम, डिस्ट्रीब्युशनचे प्रॉब्लेम. तेव्हा मी ठरवलं होतं की आपल्याला जोपर्यंत डिस्ट्रीब्युशन जमत नाही तोपर्यंत करणार नाही. पण आशा भोसले माझी आणि गौतम राजाध्यक्षांच्या मैत्रीमध्ये गौतम राजाध्यक्षांची इच्छा होती त्यांच्या कथेवर मी करावा. अर्थात गौतम राजाध्यक्ष जसे सॉफ्ट तशी त्यांची कथाही सॉफ्ट होती. पण मी तो केला, मैत्री खातर केला, वाईट नाही, त्यांना बक्षीस मिळालं महाराष्ट्र टाईम्सचं. पण सरीवर सरी इतका चालला नाही, तो ऑफबीट विषय नव्हता, सरीवर सरी ऑफबीट विषय होता त्याच्यामुळे. पण डिस्ट्रीब्युशन मला जर जमणार नसेल तर मी सिनेमा करणार नाही, म्हणून मी सिनेमा करत नाही. आणि दुसरी गोष्ट, मला समजा चपला दुरुस्त करायच्या जरी असल्या, अंगठा लावायचा किंवा पानपट्टीचं दुकान काढायचं असलं, मी खालची उदाहरणं देते, तरी ते माझंच असलं पाहिजे, मला पार्टनर नको. त्यामुळे मला फायनान्सर पार्टनर चालणार नाही कारण माझी दादागिरी म्हणणार नाही, पण मी कोणाचंही ऐकणार नाही. तसं दूरदर्शनच्या विनंतीला, माझ्या विनंतीला, आमचे निर्माते पाठक यांच्या विनंतीला मान देऊन इथे आलीस, तुझा वेळ दिलास, म्हणून मी तुझा मनपूर्वक आभारी आहे. तू आता ह्या कार्यक्रमाबद्दल तुझं जे काही मत झालेलं आहे ते ह्या छोट्याशा वहीमध्ये जिथे कोरं पान आहे तिथे तू लिहायचं आहेस आणि अगदी एक दोन ओळीत लिहायचं आहेस.